या चौकात होऊ नये, त्या चौकात होऊ नये, त्या चौकात होऊ नये. जसे आपण सत्ताच्या बापाच्या नावात सगळे चौक त्याच्या बापाची जायदाद आहे सिल्लोडमध्ये, त्याच्या बापाची मालमत्ता नगरपालिका त्याच्या बापाच्या नावावर, पंचायत समिती त्याच्या बापाच्या नावावर, मार्केट कमिटी त्याच्या बापाच्या नावावर, तुमचे घर सुद्धा त्याच्या बापाच्या नावावर. किती जणांची त्यांनी स्वतःच्या नावात करून घेतली माहितीये की नाही? तुम्हाला बांधकाम परवानगी तो देत नाही, तुम्हाला एखादा मजला वाढवायचा तर तो वाढू देत नाही, आणि टॅक्स पासपोर्ट लावतो लावतो का? रजाकाराला लावला होता, निजामाला लावला होता चिशियाकर, लक्षात आहे का? तर हा सुद्धा रजाकाराचा निजामाच्या अवलादीचाच तुमच्या सिल्लोडला रजा ठेवला. एकदम ओके ना? किती ओके? 50 ओके. एकदम ओके. मी तर काही म्हणूच नव्हतो, आज म्हणलो एकदम ओके, एकदम ओके असं म्हणाल, एकदम ओके. 5 पट टॅक्स वाढवला, परंतु इथं तुम्हाला बांधकाम परवानगी मिळत नाही. तो शिवभाषेतला तो त्याच्या घरची चाकरी करतो, बरोबर का? त्या दिवशी मागच्या वेळेस आदित्य साहेबांच्या सभेला परवानगी दिली आणि त्याने वापस घेतली परवानगी, वापस घेतली परवानगी, पत्र दिलं की आम्ही चुकून दिली. तू काय जगमारी करतो तिथे? तू काय त्याची चाकरी करतो? दारू कोण? मी नाही पाहिलं, तुम्ही पाहिलं का? दिल्लीच्या बीडच्या कलेक्टरला बोललेलं ऐकलो, काय घेता का म्हणे? काय असे मंत्री आपल्या महाराष्ट्र भारताचे, महाराष्ट्राचे राज्याचे मंत्री लोकांना हे बोलत नाही की तुमच्या शेतात खूप अतिवृष्टी झालेली, तुम्हाला मदत मिळाली का, तुम्हाला पीक विमा मिळाला का? प्रत्येक कलेक्टर विचारतात तुम्ही दारू पित का? मग अशी रजाकाराच्या निजामाच्या अवलादीचे लोक सिल्लोडमध्ये सांभाळतात तरी कशाला? एकदा उद्या याचा काय म्हणतो बिस्मिल्ला, उद्या याचा एकदा याचा एकदा बिस्मिल्ला करावा लागेल का? ते यावेळेस करायचं आहे का नाही आपल्याला? तो म्हणतो इसका बिस्मिल्ला, आम्ही तो 13 बिस्मिल्ला शिवसेनाच करेल की यावेळेला टाइम देखते रहे देर, देखते साल में क्या क्या था तेरा, बिस्मिल्ला ने करके बताया ये शिवसेना ने. शिवसेना प्रमुख माननीय बाला साहब ठाकरे जी के शिवसेना ने, उद्धव जी ठाकरे साहब के शिवसेना ने तेरा बिस्मिल्ला ये सिल्लोड में होना ही होना है, आने वाले तैयार है कि नहीं? अब करायचा. सो अरे म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं या महाराष्ट्राचा कृषी मंत्री